बातमी आहे बारामती मधून। हैदराबादेत 8 दिवसांपूर्वी जी घटना घडली होती त्यानंतर आज देशभरात जल्लोषाचं वातावरण पाहायला मिळतंय। याबाबत बारामतीतील महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्यात आमचे बारामतीचे प्रतिनिधी नवनाथ बोरकर यांनी। हैदराबाद मध्ये गेल्या 8 दिवसांपूर्वी बलात्काराची घटना घडली होती, त्यामुळे देश हादरून गेलेला होता। या घटनेच्या संदर्भात 4 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलेले होतं आणि तपासासाठी आज पहाटे त्यांना घटनास्थळी त्या 4 आरोपींना पोलिसांनी त्या ठिकाणी तपासासाठी नेले होतं। त्यावेळेस आरोपी पळून जाण्याच्या मार्गावर होते आणि असे असताना पोलिसांनी त्यांचा एन्काउंटर केलेला आहे, त्यांना ठार मारलेला आहे। याबाबत देशभरातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत। आज आपण बारामती तालुक्यातील शिक्षक महिलांना याबाबत काय वाटते हे आज जाणून घेणार आहोत। आपल्याबरोबर काही शिक्षक महिला आहेत, त्यांना आपण विचारूया नेमकं जी घटना घडलेली आहे, 4 आरोपींना पोलिसांनी ठार केलेलं आहे, काय सांगा तुम्ही? व्हेरी गुड, मी त्रास म्हणेल, ह्या घटनेने मला फारच आनंद झालेला आहे की फैसला ऑन दी स्पॉट असं म्हणता येईल या बाब या गोष्टीला। स्त्रियांवर अत्याचार करणारे, त्यांना त्रास देणारे, त्यांना अशी सजा ऑन द स्पॉट झाली पाहिजे आणि या गोष्टीचा आम्ही सर्व महिला स्वागतच करत आहोत, शिक्षक महिला, कारण मुलींवर होणारे अत्याचार, त्यांना त्रास देणारी मुलं, ह्याचं वारंवार ह्या गोष्टी आमच्या समोर येत असतात आणि ऑन द स्पॉट असे जर न्याय मिळत गेले तरच वचक बसेल अशा आरोपींवर, त्याशिवाय सुधारणा होणार नाही। 28 नोव्हेंबरला जी घटना घडली ती माणुसकीला काळीमा फासणारी आहे। या घटनेनं सगळ्या महिला वर्ग आणि मुली भेदरून गेलेल्या आहेत। तर ही जी मुलीच्या आईची सुद्धा इच्छा होती की त्यांना जाळून मारावं, पण आत्ता गोळ्या घालून मारलंय हे आम्ही या घटनेशी याचं आम्ही समर्थन करतो। सर्वसाधारणपणे मला तर या निर्णयाचं मी अगदी स्वागत करते, कारण काय होतं की मुली आजकाल बिलकुल घरामधून बाहेर पडल्या की परत येतील की नाही असं त्या आई वडिलांना वाटत असतं आणि हा जो निर्णय झालेला किंवा जो काही या ठिकाणं प्रसंग घडलेला आहे त्या मुलीवर, तिला खरोखर यामुळं न्याय मिळालेला आहे आणि असे जे नराधम आहेत त्यांना नक्कीच यामुळं थोडासा वचक बसेल असं मला वाटतं आणि म्हणून मी या निर्णयाचं खरं तर स्वागतच करते। आज जी घटना घडली होती बलात्कार करणाऱ्या 4 आरोपींना पोलिसांनी ठार केलंय, तुझी प्रतिक्रिया काय आहे? योग्य केलं आमच्या सर्व शिक्षकांनी जे सांगितलं ते सर्व खरंच आहे आणि त्यांच्या मते त्यांना शिक्षा भेटली ते चांगलं झालं आणि आजपासून सर्व मुली घरातून म्हणजे सुरक्षितपणे बाहेर पडू शकतील असं मला। आता ह्या घटनेचं जर बघितलं तर ह्याला दोन बाजू आहेत, एक वकील म्हणून आमची बाजू जर पाहिली की एक वकील म्हणून जर विचार केला तर हे असं नाही घडायला पाहिजेत, कारण कायदा कशासाठी केलेला आहे, कायद्याची प्रोसिजर कशासाठी आहे, कायद्याच्या प्रोसिजरप्रमाणे जायला पाहिजेत आणि जनमताचा विचार केला, समाजातील लोकांचा विचार केला तर हे घडले हे योग्य घडले असं देखील एका दृष्टीने वाटते। कारण काय आहे की ह्या प्रवृत्ती समाजात वाढत चालल्यात, ह्याला कुठंतरी आळा घालण्यासाठी ह्या गोष्टी घडायला पाहिजेत असं देखील एका मनाने वाटते। कारण कायद्याची प्रोसिजर खूप लेंदी प्रोसिजर आहे, खूप दिवस लागतो त्या गोष्टीला व्यक्तीला न्याय मिळण्यासाठी आणि हे जे घडलं हे एका दृष्टीने योग्य पण वाटते आणि कायद्याच्या दृष्टिकोनातून ॲज अ वकील म्हणून विचार केला तर हे अयोग्य पण वाटते। तसं बारकाईने जर पाहायला गेलं जी घटना घडली आहे अत्यंत निंदनीय आणि निषेधार्ह अशी घटना आहे। जे प्रकरण घडलं बलात्काराचं त्याचा सर्वत्र निषेध होणं हे क्रमप्राप्त आहे आणि ते तो झालाच पाहिजे, तो मीही करेल आणि केलेला आहे। त्यानंतर जी काय प्रक्रिया घडली, वकील म्हणून कायद्यात असणारा कायद्याचा सगळा विचार करता, कायद्याचं जे काही ज्ञान आम्हाला आहे त्या अनुषंगाने जर विचार केला तर आजची जी काही कायदेप्रणाली आहे, गुन्हा सिद्ध करणं, त्यानंतर तो गुन्हेगार म्हणून ठरणं आणि त्यानंतर त्याला शिक्षा देणं हा कायद्याचा भाग आहे। परंतु खऱ्या अर्थानं माझ्यासारख्या व्यक्तीला, मी जर एक वकील असलो तरी एक सामाजिक व्यक्ती म्हणून सामाजिक कुठंतरी भान राखण्याच्या माध्यमातून जे काय घटना घडलेली आहे ती घटना घडत असताना ज्या व्यक्तींना ज्या आरोपींना या ठिकाणी ठार करण्यात आलं ते ठार होणं ते गुन्हेगार आहेत तर त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे या मताचा मी आहे।
पूर्वीच्या काळामध्ये राजेशाही होती. राजेशाहीच्या काळामध्ये जो गुन्हेगार असायचा त्याचा न्यायनिवाडा दरबारात व्हायचा आणि त्याच ठिकाणी त्याला शिक्षा दिली जायची. तो पण कायद्याचा एक भाग होता त्या काळातल्या. त्यानंतर लिखित स्वरूपातले कायदे आले आणि त्या अनुषंगाने या सगळ्या कायद्याचा या ठिकाणी जन्म झाला. त्या पद्धतीने जर विचार करायला गेला तर अपराध सिद्ध होणं आणि त्यानंतर शिक्षा देणं हा भाग असतो. परंतु घटना जर अशा दिवसेंदिवस समाजात वाढत चालल्या तर याचा दुरोगामी परिणाम या समाजव्यवस्थेवर जो काय होतो आहे तो भयंकर आहे. म्हणून एक माणूस म्हणून जे काय घडलं आहे त्याचं समर्थन करण्यासाठीचा माझा या ठिकाणी विचार असेल आणि तो ते मी करेल. तीच ही घटना घडली जी 8 दिवसापूर्वी जी घटना घडली ती निषेधार्ह आहे, परंतु जे एन्काउंटर झालेलं आहे ते वास्तविक असं आहे. माझं मत की कायदा हा भारत हा कायद्याचा देश आहे. आपण जर अजमल कसाबला त्याची पूर्ण संधी देत असेल त्याला त्याचं दोषत्व आपण सिद्ध करतो तर तुम्ही जे आरोपी पकडले होते त्यांनासुद्धा त्यांचं दोष हा सिद्ध पोलीस यंत्रणेने करणं आवश्यक होतं. त्यांचं एन्काउंटर करण्यापेक्षा आपण ह्या प्रणालीमध्ये बदल केला पाहिजे. मेडिकल एव्हिडन्सला आपण जास्तीत जास्त त्यामध्ये समावेश केला पाहिजे. किमान तिथं DNA किंवा इतर काही गोष्टी हा मजबूतरित्या पुरावा आला पाहिजे आणि खूप कमी कालावधीमध्ये न्याय द्यावा ही यंत्रणा निर्माण केली पाहिजे. त्यापेक्षा जर आपण अशा प्रकारचं जर आपण त्यामध्ये उपाययोजना करत असेल, जर झालेली घटना ही जर बेकायदेशीर असेल किंवा ॲक्च्युअल तिथं घटना घडली कशी, एन्काउंटरचा प्रकार काय होता याबद्दल अद्याप आपल्याला माहीत नाही, परंतु जर ती आरोपी पळूनच जात असतील त्यांना तिथं अडवणं त्यांना ते जे काय असेल ते कायद्याने करणं आवश्यक होतं आणि कायद्याने त्यांना शिक्षा देणं आवश्यक आहे. आणि जर उद्या त्यापैकी कोण आरोपी होतं ह्याचं मेडिकली किंवा एक मजबूत पुराव्यानिशी कुठंतरी दिसायला हवं होतं की ते आरोपी आहेत हे दिसायला पाहिजे. आपण कायद्याचं राज्य आहे आपल्या इथं. आपण इंटरनॅशनल लेवललासुद्धा अजमल कसाबलासुद्धा आपण पुरेपूर कायद्याची त्याला संधी देऊन त्याला दोषी तो होता हे पुरेपूर दाखवलेलं आहे. या देशामध्ये सर्वप्रथम या देशातील नागरिक भारतीय राज्यघटनेला कायद्याला मानणारे सगळे नागरिक आहेत. आपण बघतो ही फक्त हैदराबादचीच घटना नव्हेच तर कोपर्डीसारखं भयानक प्रकरण असेल, निर्भया प्रकरण असेल किंवा खैरलाजीसारखी घटना असेल, अशा भयानक घटना या भारत देशामध्ये या महाराष्ट्रामध्ये होऊन गेलेल्या आहेत. पण खऱ्या अर्थानं जर आपण जर विचार जर केला तर कुठेतरी या आरोपींना हे 4 आरोपी एन्काउंटरमध्ये ठार केले गेलेत, पण चुकून एखादा आरोपी या घटनेमधला जर निर्दोष असेल तर त्याच्यावर तो अन्याय म्हणायचा का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यावर तो अन्यायच म्हणायचा, कारण आरोपीला त्याची बाजू मांडण्याचा पूर्णपणे चान्स त्याला दिला गेला पाहिजे. ही कायद्याची बाजू आहे. परंतु एक माणूस म्हणून विचार जर केला तर खऱ्या अर्थानं लोकांची भावना अशी होती की अशा या कृत्यामध्ये अशा ज्या घटना घडतात या घटनेमध्ये न्याय मिळण्यासाठी खूप वेळ जातो. कायद्यानं तसे फास्ट ट्रॅक कोर्ट देखील आपण तयार केलेले आहेत, परंतु हे फास्ट ट्रॅक कोर्ट जर खऱ्या अर्थानं जर ह्या फास्ट ट्रॅक कोर्टची अंमलबजावणी जर झाली तर नक्कीच 6 महिन्याच्या आतमध्ये या आरोपींना पोलिसांनी त्यांच्या यंत्रणेचा वापर करून तपासामध्ये ज्या त्रुटी राहतात त्या त्रुटी पूर्णपणे भरून काढून या आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा देण्याचा कायदा आपल्या भारत देशामध्ये आहे. तर मला असं वाटतं की आपण कायद्याची माणसं आहोत आम्ही, त्याप्रमाणे कायद्यानेच आपण वागलं पाहिजे आणि ह्या आरोपींना लवकरात लवकर 6 महिन्यामध्ये आपण सगळे पुरावे गोळा करून जर कायद्याच्या मार्गाने शिक्षा दिली असते तर तीच योग्य ठरली असते असं माझं.